नेक्स्ट टॉपिक आहे सेक्शन फॉर्मुला थ्योरम 5 आहे इंटरनल डिव्हिजन एंड एक्सटर्नल डिव्हिजन चे दोन प्रकार पडतात लेट ए ए कॅप बी बी बार बी एनी टू पॉइंट्स ऑन द स्पेस ऑफ आर बार बी द पॉइंट ऑन द लाइन सेगमेंट डिवाइडिंग ए बी इंटरनली इन द रेशो व्हाट एम एस टू एन याचा अर्थ बघा या ठिकाणी काय होतो की समजा ए बी लाइन आहेत हा आर एनी पॉइंट आहेत याचं डिवायडेशन काय होते एम एस टू एन देन आर बार इक्वल्स टू दिस इज व्हॉट युअर पोझिशन वेक्टर्स ए बी बार आर बार अँड व्हॉट ए बार ओ मग या ठिकाणी बघा हे पोझिशन वेक्टर आहेत आर बार आणि कुठला आहेत ए बार आहेत मग इंटरनल डिव्हिजन काय होतोय आर बार इक्वल्स टू एम बी बार प्लस एन ए बार एम बी बार प्लस एन ए बार बघा एन याला डिवाइड बाय व्हॉट एम प्लस एम हा झाला तुमचा इंटरनल डिव्हिजनचा प्रूफ आहे ही नोट आहे बघा या ठिकाणी इफ ए इक्वलन्स ए वन बी वन ए थ्री बी इक्वलन्स बी वन बी टू बी थ्री आर इक्वल्स आर वन आर टू आर थ्री डिवाइड द सेगमेंट इन द रेशो एम एन देन आर वन आर आय इक्वल्स टू व्हॉट एम बी आय एन ए आय एम प्लस एन वेअर आय इक्वल्स टू व्हॉट वन टू थ्री कारण तीन आहेत ते मग या ठिकाणी काय येईल पहिला आर वन इक्वल्स टू एम बी वन प्लस एन ए वन एम प्लस एन समजा आय जर टू घेतला आर टू बार इक्वल्स टू एम बी टू बार एन ए टू बार प्लस डिवाइड बाय एम प्लस एन समजा आय थ्री घेतला आपण आर थ्री बार इक्वल्स टू एम बी थ्री बार प्लस एन ए थ्री बार डिवाइड बाय व्हॉट एम प्लस एन मिड पॉइंट फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहेत आर बार इक्वल्स टू ए बार प्लस बी बार डिवाइड बाय व्हॉट टू आता तुमचा हा झाला कुठला इंटरनल डिव्हिजनचा झाला पहिला सेक्शन फॉर्म्युला त्याच्यानंतर कुठला आहेत एक्सटर्नल डिव्हिजनचा आहे एक्सटर्नल डिव्हिजनचा अर्थ असा होतो की ए आणि बी बघा एकाच पॉइंटला आहेत आर त्याच्या बाहेर आहे याचा अर्थ बघा काय होतोय मला काय घेतलं आपण ए आणि बी आता या ठिकाणी ए आणि बी आणि आर कुठे आहेत बाहेर आहेत बघा ए बी आणि आर याला म्हणतो एक्सटर्नल डिव्हिजन त्याच्यामध्ये काय असतं फक्त फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आपण प्लसच्या ठिकाणी मायनस करायचा सॉरी या ठिकाणी मायनस येईल ज्या ठिकाणी प्लस आहे त्या ठिकाणी काय करायचा फक्त मायनस करायचा हा तुमचा इंटरनल डिव्हिजनला प्लस एक्सटर्नलला मायनस सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय जी हा सेंट्रॉइड बघा जी ही फिगर 5.37 ए बार प्लस बी बार प्लस सी बार बाय थ्री करेक्ट आणि याच्यामध्ये सेंटर दिलेले चार आलेले आहेत म्हणून काय ए बार बी बार सी बार डी बार बाय फोर याच्यामध्ये टू एस टू वन असा डिवाइड करतो हा टू एस टू वन आणि याच्यामध्ये कसं आहे थ्री एस टू वन चार भाग याच्यात तीन भाग आहेत म्हणून डिवाइड बाय फोर असतो डिवाइड बाय व्हॉट सॉल्ड एक्झाम्पल एक्सरसाइज 5.2 एक्सरसाइज 5.2 त्यातला पहिला क्वेश्चन बघा
first number. Find the position vector of point R. Find the position vector of point R which divides the line joining the point P and Q whose position vectors are two I cap minus j cap plus 3 k cap. And minus 5i plus 2j minus 5k. In the ratio 3:2, त्याच्यात इंटरनली अँड एक्सटर्नली, इंटरनली प्लस करतो एक्सटर्नली मायनस करतो आपण. इंटरनली सेकंड कुठला आहे एक्सटर्नली. आन्सर बघितला आपण. इंटरनली त्याचे आपण काय करूया फिगर काढून घेऊया. बघा पी आणि क्यू दिलेला आहे, इंटरनली आर असतो, हा तुमचा ओ, दिस इज पी बार, आर बार आणि क्यू बार. Suppose position vectors of point PQ are position vector kadhi pan kasha astat small letter madhe astat P bar Q bar and R bar. Now P bar equals to what? 2i cap minus 2j cap plus 3k cap. Q bar equals to what? Minus 5i plus 2j minus 5k. आता पॉइंट आर अँड एम एस टू एन किती घेतला तुमचा त्यांनी 3/2 दिलेला आहे. मग पॉइंट आर डिवाइड पी क्यू बार
in the ratio three is to two. Therefore, by section formula, कुठला वापरतोय आपण इंटरनली आणि इंटरनली काय करतो आपण काय प्लस करतो मग आर बार इक्वल्स टू एम ला आ एम आणि एन एम क्यू बार प्लस एन पी बार डिवाइडेड बाय एम प्लस एन ओके दे आर तो आर बार एम किती आहेत थ्री क्यू किती आहेत मायनस फाईव्ह आय प्लस टू जे प्लस फाईव्ह के एन किती आहेत टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ पी 2i minus 2j plus 3k divided by 3 plus 2 equals to थ्री इंटू दिस माइनस फिफ्टीन आई कैप प्लस सिक्स जे कैप प्लस फिफ्टीन के कैप टू टू जा फोर माइनस टू टू जा अगेन फोर एंड टू थ्री जा सिक्स डिवाइड बाय वॉट थ्री प्लस टू फाइव आई चा टर्म जवळ गया माइनस फिफ्टीन प्लस फोर आई कैप प्लस सिक्स माइनस फोर जे कैप प्लस फिफ्टीन प्लस सिक्सटीन के कैप डिवाइड बाय व्हाट फाइव फिफ्टीन माइनस फिफ्टीन प्लस फोर माइनस नाइन आई कैप प्लस टू जे कैप प्लस ट्वेंटी वन के कैप डिवाइड बाय व्हाट फाइव हा झाला तुमचा इंटरनली आता एक्सटर्नली सॉरी हे फिफ्टीन मायनस फोर इलेवन होता मायनस यानंतर आहे तुमचं एक्सटर्नली तुम्ही असं पण लिहू शकता मायनस इलेवन फाईव्ह आर कॅप प्लस टू बाय फाईव्ह जे कॅप प्लस ट्वेंटी वन बाय मायनस फाईव्ह का प्लस आहेत इथे मायनस फाईव्ह आहेत सॉरी सॉरी वन्स अगेन इथे मायनस आला इथे मायनस येईल हे सुद्धा काय होईल चेंज होऊन जाईल समथिंग इज रॉंग मायनस 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 9k here minus 9 by 5
cap. आता इंटर आता एक्सटर्नल डिव्हिजन चा व्ह्यू आपण आता एक्सटर्नल डिव्हिजन ला काय राहील बघा या ठिकाणी हा पी क्यू आणि हा आर आर बार राहील क्यू बार राहील पी बार आणि ओ मग या ठिकाणी बघा सेकंड एक्सटर्नली पॉइंट आर डिवाइड पी क्यू बार एक्सटर्नली इन द रेशियो 3:2. Therefore, from section formula, kausa kutla externally R bar equals to MQ bar minus NP bar divided by M minus N. External काय करतो आपण minus करतो, internal plus करतो. एम तुमचा किती आहेत 3 क्यू बार किती आहेत मायनस 5 प्लस 2 इथेच चुकीचा लिहिला होता म्हणून प्रॉब्लेम आहे तर सगळा यस हियर यू कॅन राईट रॉंग ओके मायनस 5 प्लस 2 मायनस 5 minus 5 I cap plus minus 5 K cap minus 2 N kiti hai 2 what is P bar 2 minus 2 3 2I minus 2 plus 3 divided by 3 minus 2 equals to minus 15 I cap plus 6 J cap minus 15 K cap अतः minus into plus minus 4 cap minus minus plus 4 J cap divided by 1 आपण पुढे 1 लिहायचा नाही as it is therefore R bar I च्या टर्म जवळ गया minus 15 I cap plus 46 plus 4 J plus minus 15 minus 6 K cap R bar equals to minus 19 I cap minus 21 K cap इनाला तुमचा आंसर प्रॉब्लेम मध्ये लिहिताना थोडी मिस्टेक झालेली आहे वन थिंग शुड बी राईट हियर टू आय कॅप मायनस जे कॅप आपण लिहून घेतलेलं आहे टू जे कॅप तर या ठिकाणी फक्त मायनस जे कॅप पाहिजे होता इथे काय मग जे कॅप टू वन जा टू
इथे पण किती येतो आहेत, टू, म्हणजे सगळं काय होईल बदलून जाईल. आपलं काहीतरी गडबड होती प्रॉब्लेम मध्ये. टू वन जा टू, सिक्स मायनस टू किती आले फोर, या ठिकाणी फोर बाय फाईव्ह. सेम मिस्टेक अराजेस इन दिस अँसर. हिअर ओनली जे, मायनस मायनस प्लस टू जे, प्लस टू हिअर एट. ओके, क्लिअर दिस थिंग्स. I'm sorry. Next question. Find the position vector of midpoint joining the points this. Correct. Second question. Find the position vector of midpoint M joining the point L सेवन मायनस सिक्स ट्वेल्व, एंड एन फाइव फोर मायनस टू. इथं चेक करू द्या, मागच्या प्रॉब्लेम येईल परत. मग ओके, ते तर मिड पॉईंट म्हटलं, म्हणजे मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला युज करावा लागणार आहे. आन्सर बघूया. एल आणि एन दिलेली आहेत, एम मिड पॉईंट आहेत, दोघांचे सारखे भाव होतात एन बार एल बार आणि एम बार. राईट, एम इज द मिड पॉइंट, इज द मिड पॉइंट ऑफ एल एन. बट देअरफोर from midpoint formula या त्रिशुका असतो बरे सारखा असून तो आपण त्रिशुक पुढे या ठिकाणी पकडत नाही आपण. therefore by midpoint formula m bar equals to पहिला n bar l bar divided by what 2. Right. Here बघा हा एल आहे, म्हणून एल बार काय येईल, एक मिनिट आपण पोझिशन लिहून घ्या ठिकाणी. कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही तर या ठिकाणी बघा, मग हा फॉर्म्युला फक्त एन एम ची किंमत टाकली आहेत, आय चे टर्म जवळ घेतलेले आहे. करेक्ट, सेवन प्लस फाईव्ह फोर मायनस सिक्स मायनस टू आणि ट्वेल्व,
7 plus 5, 12, 4 minus 6, minus 2, 10, 2 separate ke light divided by 6 to the 12, 2 to the 1, 2 5 the 10. This is the answer. थर्ड नंबर जरा महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो ऐकणे आपण घेणार आहोत. नंबर थ्री, इफ द पॉइंट ए 30P P0P B minus 1 Q3 C right minus 330. Are collinear, then find R then find first the ratio in which the point C in which the point C divides the line segment AB. Second, the value of P and Q. P and Q. Problem baga, if the point A 30P B minus 1 Q 3 C and 1 A and C minus 330 are collinear, then find the ratio in which point C divide line segment AB. Correct? Manjas ka hai ha C and hi AB, and you find the value of P and Q. Answer baga, the position vector of points A, B, C are A bar, B bar and what? C bar. मैं लिखूं गया अपन A bar, B bar, C bar. एक आए 30P. Therefore, A bar 3i cap plus
जीरो जे कैप प्लस पी के कैप। बी बार का है तुमचा माइनस आई कैप इक्वल्स टू लिंग फक्त थ्री आई कैप प्लस पी के कैप माइनस अराउंड माइनस आई कैप प्लस क्यू जे कैप प्लस थ्री के कैप। सी बार का है तुम जब माइनस थ्री आई माइनस प्लस थ्री प्लस जीरो माइनस थ्री करेक्ट। आता पहिलं काय म्हटले त्यांनी सी डिवाइड्स इन द लाइन सेगमेंट ए बी लेट पॉइंट सी डिवाइडेड ए बी इन द रेशियो इन द रेशियो। आपल्याला रेशियो माहिती नाही आहेत, आपण काय करूया एक रेशियो टी मानूया आणि एक वन टी एस टू वन। देअरफोर टी बार सॉरी टी बी बार प्लस इंटरनली म्हटले आहे वन ए बार डिवाइडेड बाय वॉट टी प्लस वन। तुम्हाला सी बार माहिती आहेत काय आहेत थ्री आय कॅप प्लस थ्री जे कॅप इक्वल्स टू व्हॉट इज बी बार मायनस वन क्यू थ्री। प्लस वन तलीत नाहीच आपण ए ची व्हॅल्यू काय तुमची थ्री आय बार प्लस पी के कॅप डिवाइडेड बाय टी प्लस वन। आता हा टी प्लस वन याला डिवाइड करा इकडे इक्वल्स टू एन याला मल्टीप्लाय करा मायनस टी आय कॅप प्लस क्यू टी जे कॅप प्लस पी के कॅप। एकदा एन याला मल्टीप्लाय करा मायनस थ्री इंटू वॉट टी प्लस वन आय कॅप प्लस थ्री इंटू टी प्लस वन जे कॅप इक्वल्स टू आय याच्या टर्म जवळ घ्या मायनस टी प्लस थ्री आय कॅप इथं जे एकच आहेत म्हणून क्यू टी जे कॅप प्लस थ्री टी प्लस पी के कॅप। इक्वॅलिटी व्हेक्टर करून टाका फ्रॉम इक्वॅलिटी ऑफ व्हेक्टर हे टर्म जवळ घेऊन टाका ही जे ची बघा सोपी जाईल किंवा आय ची इथे पण चालेल आय ची घेऊन टाकू आपण सगळ्याच घेऊ जवळजवळ बघा मायनस थ्री टी प्लस वन मायनस टी प्लस थ्री याने लागू ना मायनस थ्री मायनस टी इकडे येऊ द्या थ्री प्लस थ्री मायनस टू टी इक्वल्स टू सिक्स
2/3 6 आलेला आहे. याली टी ची वैल्यू, त्याच्यानंतर क्यू ची वैल्यू काढून घेऊ आपण. हे जवळ घ्या, क्यू टी इक्वल्स टू 3 प्लस एंड जे ची टर्म क्यू टी इक्वल्स टू व्हॉट, क्यू टी इक्वल्स टू 3 इंटू टी प्लस 1. क्यू टी ची वैल्यू माइनस 3, मायनस 6, मायनस मायनस जाईल आणि 3 2 6. क्यू पण किती आली तुमची 2. पी ची व्हॅल्यू काढताना काय करा, याच्या पुढे काहीच नाही म्हणून 0 येईल. मग देअर फोर सिमिलरली 3t प्लस पी इक्वल्स टू 0, कारण इकडं या साईडला के चे टर्म नाही म्हणून आपण 0 मानूया. ते देअर फोर 3t किती आहेत मायनस 3, 3 3 9. ओके, म्हणून काय झाले पी मायनस निर्तीने काय होतील प्लस 9. हे झाली तुमची क्यू आणि पी ची व्हॅल्यू. फक्त या ठिकाणी रेशो लिहायचा आहेत, रेशो काय आला तुमचा मायनस 3:1, कारण 3:1 आपण म्हटलेला आहे. हे झाले तुमचे सगळे आन्सर. रिमेनिंग प्रॉब्लेम पण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके ओके बाय.